वाढलंय ते पोट आणि चालायचं ते गुडघ्यांनी. म्हणजे शिक्षा एकाला, गुन्हा एकाने केला, अन्याय नाही आहे गुडघ्यांवर. नमस्कार. व्यायामाची चर्चा आपण करत होतो, शिक्षा स्वरूपात व्यायाम आपण बघितले. आज आम्ही आमच्या घरात शिक्षा स्वरूप व्यायाम देऊ शकत नाही. त्या घरातला, त्या खोलीतला नळ सुरू राहिला, काढ, 10 उठापाशा काढ, आत्ता 10 उठापाशा काढ, आणि तो नळ बंद कर, आणि त्याशिवाय तुला जेवायलाच मिळणार नाही. का नाही करत अशी शिक्षा? त्या खोलीतला दिवा सुरू राहिला, कर, 10 उठापाशा काढ, साष्टांग नमस्कार घाल, आईला 10, वडिलांना 10 घाल प्रदक्षिणा. का नाही असं करू शकत? कुठेतरी नियम लागलाच पाहिजे, आणि त्याच्याबरोबर कुठेतरी सामाजिक आरोग्य देखील किंवा सामाजिक स्वास्थ्य देखील रक्षण करण्याचा आपल्याकडनं प्रयत्न झाला पाहिजे. सगळ्यात चांगला व्यायाम कोणता? तर पोहण्याचा व्यायाम सगळ्यात चांगला. पण पोहायचं म्हणजे पाणी हवं आधी, पहिली गोष्ट. आत्ता पोहायचं झालं तर मग त्या स्विमिंग टँकमध्ये जावं लागेल, मग त्याचा कोणीतरी कोच लागेल, मग त्यातलं पाणी सगळं इकडे तिकडे एकाच्या तोंडातलं दुसऱ्याच्या तोंडात जातं. अरे बापरे 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 बापरे, पुन्हा त्याच्यात क्लोरीन असतं, आणि मग हे सगळी रॅश आतावर येते. हेच पाणी कानातही जातं, डोळ्यातही जातं, केसातही जातं, केसही खराब होतात. तुम्ही कितीही कॅप घाला, जाय पाणी जिथनं जायचं तेवढं जातं. म्हणून पोहण्याचा व्यायाम सोडून दिला जातो आणि डॉक्टरांकडे येऊन सांगितलं जातं, डॉक्टर तो पोहण्याचा व्यायाम आम्हाला काही जमत नाही आहे, त्यापेक्षा सोपा काही व्यायाम असेल तर सांगा. मग आम्ही सांगतो सायकल चालवायला लागा. सायकलिंग हा अतिशय उत्तम व्यायाम प्रकार आहे. परदेशामध्ये याच्यावर खूप मोठं संशोधन सुरू आहे. ज्यांच्याकडे दुसरा काहीच व्यायाम प्रकार नाही आहे त्यांच्याकडे हे दोन प्रकार चांगले आहेत. सायकलिंग करा, करा सायकलिंग. मग नवीन सायकल उत्साहाने घेतली जाते. मग मुहूर्त, दिवाळी काय, दसरा काय, कुठेतरी बापाच्या खिशाला कात्री लावायची, गेला सायकल घेऊन आला, काही दिवस चालवली, नंतर हवा जाते, चाकात लिही जाते आणि ह्याच्यात लिही जाते, अंटी सायकल तशी धूळ खात पडते. मग निमित्त काय होतं? त्याचे ब्रेकच नीट लागत नाहीत, त्याची चेनच सारखी पडते, मग ते मग त्याची घंटाच वाजत नाही, काही ना काही निमित्त काढणारी माणसं सायकल बाजूला पडते. परत दवाखान्यात येऊन सांगतात, डॉक्टर ती सायकल विकल काही जमत नाही. त्यापेक्षा आणखीन सोपं काही व्यायाम असेल तर सांगा. म्हणतो चल सायकल नको तर नको, धावायचं. रोज पहाटे उठून धावायचं. चालणं हा व्यायाम नाही हां, बरं का? धावायचं. मग धावतोय, जोरात धावतोय. नुसतं जोरात धावताना कसं होतं? परत ते पायाला टोचतं, मग ते कॅनव्हासचे शूज घ्यावे लागतात, ते सॉक्स घ्यावे लागतात, मग ती ट्रॅक पॅन्ट घ्यावी लागते, मग हातात काठी घ्यायला लागते, डोक्यावर कॅप घालावी लागते. स्टाईल आहे हो, समजायला नको, आम्ही मॉर्निंग वॉकला निघालो आहे ते. मग हे सगळा बडाजाव क्या करत 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 धावायला सुरुवात केली, मागणे लागतात कुत्रे पाठी, किंवा येतो पाऊस, सुरू होते थंडी, आणि मग हे सगळं जातं बोंबलत. हे सगळा व्यायाम पडतो बाजूला. डॉक्टर ते धावणं काही जमत नाही, ते पायातनं गोळे येतात, ते पोट एवढं येतं आहे की मला बोलता बोलताच दम लागायला लागतो, आणि मग ते काही जमत नाही. त्यापेक्षा सोपं काहीतरी सांगा. आणि ह्या धावण्याचं रूपांतर नंतर इतक्या चावका चालण्यामध्ये होतं, आणि नंतर नंतर अगं ती साडी कुठे घेतलीस ग, आणि ते मॅचिंग मस्त दिसते, कुठे सिल लागलेलं की काय, ह्या गप्पांपर्यंत येऊन हे धावणं थांबलेलं असतं. मला सांगा, अशा गप्पा गोष्टी करत धावण्याचा किंवा ह्या चालण्याचा म्हणूया काही फायदा होईल? बरं, वाढलंय ते पोट आणि चालायचं ते गुडघ्यांनी. म्हणजे शिक्षा एकाला, गुन्हा एकाने केला, अन्याय नाही आहे गुडघ्यांवर. अहो थोड्या दिवसांनी गुडघे झिजणार आणि डॉक्टर सांगायला तयार होतच आहेत, आता गुडघा बदलून टाकू. बरं, एका वेळेला एका गुडघ्याचं ऑपरेशन नाही करायचं, कारण तो शॉर्ट होतो, आणि तो शॉर्ट झाला की परत दुसऱ्यावर लोड येतो. मग एकाच वेळेला आम्ही दुसरासुद्धा आम्ही तुम्हाला काही कन्सेशनमध्ये देऊन टाकतो. हे सगळं दुष्टचक्र आहे असं वाटत नाही तुम्हाला? जी देवाने प्रकृती दिलेली आहे, जी देवाने दोन हातपाय दिलेले आहेत, एक पोट एक डोकं दिलेलं आहे, ती नीट सांभाळून ठेवूया ना. त्यासाठी नियमितपणे व्यायाम नाही पण हो, त्या आम्हाला डॉक्टर तुम्ही सांगता, पण ते चालणं धावणं काय जमणार नाही. त्यापेक्षा सोपं काही असेल तर सांगा. मग आता काय सांगायचं? ठीक आहे, तुम्ही मग जिममध्ये जा. कुत्रे पाठी लागणार नाहीत, पाऊस पडणार नाही, थंडीचा त्रास नाही. जिममध्ये जायचं कसं? आणि मस्त ती वापरली अशी वजनं उचलायची आणि असे सिक्स पॅक दाखवत फिरायचं सगळीकडे. पण नंतर त्याचाही कंटाळा येतो, आणि ते हजार रुपये फी परवडत नाही हो, आणि त्याचं टायमिंग तर कधीच जुळत नाही. माझ्या एकाही पेशंटला त्याचं टायमिंग जुळत नाही. मी सांगतो संध्याकाळी 7 वाजता जेवायचं, तो सांगतो माझं जिमचं टायमिंग 6 ते 8 आहे. झाला सत्यानाश. आता 8 वाजता जेवायचं की 6 वाजता जेवायचं? बरं, आधी जेवून नंतर जिम कसं करणार? सगळाच गोंधळ होतो येतो. ह्या जिमचं टायमिंग माझ्या व्यवसायानुसार मी ठरवतो आहे, हे चुकीचं वाटत नाही आहे तुम्हाला? बरं, ज्या जिम येतो आहे तो अंगातनं घाम आणण्यासाठी, AC जिममध्ये घाम कसा येईल हो?
घाम आला पाहिजे ना, तर चरबी विरघळणारी अंगातली, चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचा आहे ना, ते जातं तत्व बाजूलाच राहतं. आणि ए सी जिममध्ये जेवढा ए सी जिम जास्ती तेवढा व्यायाम, घाम येतं नाही, खूपच एक्झॉस्ट व्हायला होतं हो, म्हणून मग ए सी लावायचा. बरं, ह्या जिमची आगाऊ पूर्ण वर्षाची फी घेतली जाते, आणि जायचं किती, फक्त 2 महिने. आणि स्टाईली काय, ते पाऊच काय बरोबर, आणि सायकल त्याच्याबरोबर, मग ती कॅप बरोबर, मग ते ग्लोव्ज काय, आणि काय काय एक एक नखरे असतात. ज्यांना जे लाभतं आहे त्यांनी ते करावं, जिममध्ये जाऊ नये असं नाही, परंतु तेही काही दिवसांनी मग ते मागे पडतं, हो डॉक्टर नाही हो जमत ते जिमचं, ते कुठेतरी स्नायू. जे चुकीचं व्यायाम आहे, तुमच्या शरीराच्या क्षमतेच्या बाहेर जेव्हा तुम्ही वजन उचलताय तेव्हा त्रास नाही होणार. अरे क्षमता तुमच्या काय आहे, तुमचं शरीर काय दिसतंय, हाडं सगळे येते मनगटामध्ये असं बोट धरून 4 बोटं आत जातील एवढं इथे भूक पडतं आहे, एवढी मनगट बारीक आहे, तुम्ही वजनं कसली उचलता तुम्ही तिथे, अशी नको उचलू वजनं. बरं, हे 6-6 अंडी आणि त्या प्रोटीन्सचे डबे खपवण्यासाठी जिम असतात की काय असं मला वाटतं. म्हणजे यांचीच पोल्ट्री असावी, यांचे प्रोटीनचे डबे तयार करण्याचे धंदे असावेत. हे सगळं चुकतं आहे. जे इन्स्ट्रक्टर आहेत ते व्यायामाचा सल्ला देत आहेत, परंतु त्याच्या जोडीला हे जे काही सगळं पौष्टिक पौष्टिक या नावाखाली खायला घातलं जातं आहे, हे पचतं आहे का हे बघितलं का कधी कोणी? ह्यांच्यातनं कृमींची वाढ होते की चरबीची वाढ होते की ताकद वाढते, काहीतरी एक वाढलं पाहिजे. जे वाढायला पाहिजे ताकद एनर्जी, ती जर वाढत नसेल तर निश्चितपणे कृमी आणि चरबी या दोघांची वाढ होते त्याच्यामध्ये असं मला वाटतं. त्यामुळे मग परत डॉक हे सगळं पटतं त्यांना, आणि मग काही जण येऊन सांगतात, ओ डॉक्टर जिममध्ये पण काही जमतच नाही, परवडतच नाही, त्यापेक्षा सोपा व्यायाम काहीतरी सांगा. मग आता काय सांगायचं, म्हणजे कुत्रा मांजर नको, पाऊस वारा नको, जिममधली फी नको, सायकलची हवा जायला नको. आता एकच उपाय, सकाळी 5:30 वाजता आस्था चॅनल सुरू करा, स्वतःच्याच घरात रामदेव बाबा आसनं शिकवतील, प्राणायाम करा, पाय मागे घ्या, इकडचे पाय तिकडे, इकडचा हात तिकडे, इकडचं पाय फिरवा ना, हात पाय पॅडलिंग करा, जातं चालवा, जे काही व्यायाम प्रकार करायचे ते सगळं करा, बसून होतील. ए सी पण नको, विकतची फी पण नको, आणि पहाटे फक्त 5:30 वाजता जसं करतात तसं करायचं. अर्थात गुरुची मार्गदर्शन, गुरूंचं मार्गदर्शन असल्याशिवाय कुठच्याही योगासनांच्या फंदात पडू नये. एवढं सगळं करताना सुद्धा मग परत ते अहो कंबर दुखायला लागली, हो बसायची सवयच मोडली हल्ली, परत दवाखान्यात येतात, डॉक्टर तुम्ही सांगितलं बरोबर होतं पण ते जरा कंबर खूपच दुखायला लागली, बसण्यापेक्षा काही असं झोपून व्यायाम नाही आहे का, म्हणजे जरा कसं बरं वाटेल ना, पाठीच्या कणाला पण जरा व्यायाम होईल. ओ ह्या व्यायामाची त्या पोहण्यापासून इतकी अवनती करत आम्ही आणलेली आहे की आता आम्हाला झोपून व्यायाम सुचावा असं वाटतं आहे. मग आमचा पोरगा ना झोपून मकरासन करून अभ्यास करतो. अरे मकरासन करून अभ्यास करायचा नसतो, तिथे अभ्यासाच्या वेळेला अभ्यास आणि अभ्यासाच्या वेळेला मकरासन, म्हणजे असं हात देऊन मकरासन करत असतात. हे नव्हे, हे गणपती बाप्पा जे करतायत ना हे मकरासनच आहे, पण हे गालावर हात नव्हे, हे असे हात हवेत, त्याला मकरासन म्हणतात. हे जमत नाही आहे मग मात्र त्याचं रूपांतर गोलम गोल पोटाच्या चरबीमध्ये होणार आहे. व्यायाम कुठचाही करा याच्यातला, मग ते पोहणं असू दे, सायकल चालणं असू दे, धावणं असू दे, चालणं असू दे, जिममधलं असू देत, घरातला योगा असू देत, नाहीतर पाठीवर लोटांगण घालणं असू देत, एक काहीतरी करा, काहीतरी करा, नियमितपणे करा, निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार आहे. खाल्लेलं पचवण्यासाठी, खाल्लेलं जिरवण्यासाठी, पुढे पुढे सरकवण्यासाठी शरीराला गती हवी, आणि ह्या सगळ्या मनाला गती मिळाल्याशिवाय शरीराला गती मिळतच नाही. मन आणि शरीर दोघांचाही व्यायाम आवश्यक आहे असं तुम्हाला वाटत नाही? तुम्ही मगाशी एक प्रश्न विचारलात की झोपून काही व्यायाम नाही का हो, त्याचं देखील उत्तर आहे माझ्याकडे. पुढच्या भागात बघूया झोपून काय व्यायाम करायचे ते. जर आपल्याला खोबरेल तेल शुद्ध स्वरूपात पाहिजे असेल, घाण्यावरचं पाहिजे असेल, जर तुम्हाला ते अन्य सोर्समधनं मिळत नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी हे खोबरेल तेल निश्चितपणे घेऊन येऊ, शुद्ध स्वरूपामधलं, अगदी कोकणातलं खोबरेल तेल तुमच्यासाठी. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपर्क करा, आम्हाला या नंबरवर कळवलं, तेल घरपोच करण्याची व्यवस्था निश्चितपणे आमची आहे.